या कंपनीच्या विसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपले सर्वांचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे या कंपनीच्या डिसेंबर एकोणीसशे बासष्ट अखेरच्या वर्षाचा वार्षिक अहवाल आपणाकडे आहे तो आपण सर्वांनी वाचला असेलच असे मी आपल्या परवानगीने ग्रहित धरून चालतो गेल्या मोसमातील झालेल्या उत्तम पावसामुळे अन्नधान्य व इतर शेतीचे उत्पादन वाढ होऊन एक नवा उच्चांक प्रस्थापित करील अशी अपेक्षा आहे त्यामुळे यावर्षी राष्ट्राच्या उत्पादनात लक्षणीय भर पडेल तथापि कामगार वर्गाचे औद्योगिक कलह पुरेशी वीज व कोळसा यांचा अपुरा पुरवठा या उणीवांमुळे आपणास पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन क्षमता वाढविणे कठीण जात आहे गेल्या वर्षी काही भागामध्ये पावसाने काही प्रदेशात जंगम जीवितहानी व स्थावर मालमत्ता तसेच घरदारांची मोडतोड बरीच झालेली आहे हे आपणास माहीतच आहे वरील संकटाच्या काळामध्ये मानवतेचा दृष्टिकोन ठेवून आपल्या कंपनीने आर्थिक सहाय्य म्हणून मोठी रक्कम मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला साथ देऊन मुख्यमंत्री निधीला पंचवीस हजार रुपयेचा चेक दिला आहे परिच्छेद कापसाच्या कमी उत्पादनामुळे यावर्षी कापसाचे उत्पादन तीस टक्क्याने कमी झाले आहे शिवाय कापूस धंद्याला पूरक असणारे इतर उद्योगधंदेही अडचणीत पडले आहेत सध्या देशातील एक चतुर्थांश गिरण्या आर्थिक अडचणी किंवा कामगार कलह यामुळे बंद आहेत परिच्छेद सध्या कंपनीने अत्यंत जुन्या सामग्रीचे पुनरुज्जीवन करण्याचे व आधुनिक यंत्रे बसविण्याचे कामगार प्रतिनिधींच्या सल्ल्यानुसार हा कार्यक्रम हाती घेतला असून हे कार्यक्रम येत्या जून एकोणीसशे शहाऐंशीपर्यंत पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे कंपनीचे चालू वर्षापासून कामगारांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी विविध शिक्षणोपयोगी कार्यक्रम हाती घेतला आहे व त्यास अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे सध्या बालवाडीमध्ये विद्यार्थ्यांना दूध फळफळावळ फल, इत्यादी आहार मोफत पुरविले जाते शेवटी व्यवस्थापनातील माझ्या सहकाऱ्यांचा त्यांच्या कामाबद्दल मार्गदर्शनाबद्दल व सहकार्याबद्दल मी आभार मानतो तसेच सहकारी बँक वित्तीय संस्था यांचेही मी आभार मानतो कंपनीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कामगार युनियन पदाधिकारी सदैव प्रयत्नांची पराकाष्ठा करतील अशी आशा व्यक्त करून मी माझे भाषण संपवितो